कुगनोळी परिसरात पावसाची उपजाप. दूधगंगा नदी पाणी पातळी परिस्थिती जैसे थे. गेल्या 5-6 दिवसापासून कुगनोळी सह परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारपासून या पावसाने काही अंशी उपजाप सुरू ठेवली आहे. अधूनमधून हलक्या व जोरदार सरी पडत आहेत. येथून असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. नदी पाण्याच्या पातळीची परिस्थिती जैसे थे आहे. दूधगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडले होते. या नदीचे पाणी शेतीमध्ये गेल्याने या ठिकाणी असणाऱ्या ऊसाचे काही अंशी नुकसान झाले आहे. गेल्या 4 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेती कामांना जोर आला आहे.